पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस आक्रमक झालेत. या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचं काम सुरू असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलंय. PFIच्या आंदोलनामध्ये खरंच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या का याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. सामने आया है जिसमें पाकिस्तान जिंदाबाद के नारे लग रहे हैं, PFI के लोग वहां पे मौजूद थे, क्या है पूरा मामला? वो पूरे वीडियो हमारे पास कुछ आए हैं, हम पूरा उसका इन्वेस्टिगेशन करेंगे, वेरीफाई करेंगे. थैंक यू. राज ठाकरेंनी पत्रक प्रसिद्ध करत पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांना समूळ नष्ट करा असंच म्हटलेलं आहे. माजी केंद्रातील राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा हिंदुस्थानामध्ये दिल्या जाणार असतील तर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, यातच हिंदुस्थानचं खरं हित आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान राज ठाकरेंनी काय म्हटलंय तेही आपण बघूया. माझी केंद्रातील राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की पाकिस्तान जिंदाबाद अल्लाहू अकबर अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर आता देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड एकदा समूळ नष्टच करा, त्यातच हिंदुस्थानचं हित आहे. या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील पा उच्चारता येणार नाही. देशद्रोह्यांचं समर्थन करत PFIच्या कार्यकर्त्यांना त्यांचा पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा, ही थेरा आमच्या देशात चालणार नाहीत. नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मराठ्यांच्या मुठी जर आवळल्या गेल्या तर या हनामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्यानं उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.